वाद म्हजो म्हाका स्पॉन्डिलायटिसान दाव्या हाताक म्हाजे जेन्ना हें जालें फ्रोझन शोल्डर जालो तेन्ना वर्च्युअली 12 काय 14 दिसाच्या लगेच हांव ताचे कडेन गेल्लो 12-14 दिसाचो ताणें तो क्युअर केलो. उजव्या हाताक जालो तेन्ना ते सुयाच्या भयान हांव मातसो वेळ केलो त्यामुळे मातसो चड वेळ घेवचो पडलो पूण बरेचशे प्रमाणाचे बरें जाल्लें आसा. तो जितल्यो सुयो म्हाका मारता तितल्यो फाटीर मारता दोळ्याक दिसती भन्ना अशा जाग्यार मारता ती फुडें मारपाची आशिल्ली हांव बोबो मारता. सूय व्हडली दुखता अशी न्ही हांव आय एग्री सूय दुखना ताचो हात इतलो सॉफ्ट आसा की सूय खरीच दुखना पण म्हाका सूय मारता ह्या कल्पनेनूच गोळ येवपाक सुरू जाता आनी त्यामुळे म्हज्या सारक्या पेशंटाक सुद्दां ताचे कडेन वचनशें दिसलें आनी हांवें बऱ्याच जाणांक रिकमेंड केल्या बऱ्याच जाण बरें जाल्ल्या कित्याक वचनशें दिसलें जाल्यार म्हाका दिसता एक बरो हातगूण चलता आसतना मातसो घसरलो इलेक्शनाचे काळार आनी खंय तरी फाटीक मातशी तास तशेंच कशेंच वचनाशिल्लें नंतर प्रभूचे कोण तरी म्हाका नांव सांगलें आनी हांव जर प्रभूक मेळ्ळो मेळ्ळे नंतर खरोखरच ताका मेळटकीर जो कोण तरी आपल्या भाशणाक म्हणिल्लें कोण तरी म्हणजे ट्रिटमेंट सुरू जावचे पयली रोग पळटा ताजो अनुभव म्हाका निश्चितपणे आयलो हांव जेन्ना प्रभूक जर प्रभूक मेळ्ळो आनी तांच्या उलोवण्यांनी तांचे काय जे काही चार उतरां ताणें कशे पद्दतीन जाता हें स्पश्टीकरण करून सांगलें त्यानंतर अर्धो रोग थंयच गेलो आनी जेन्ना सुयो मारल्यो सुयो मारल्या नंतर तर निश्चितपणे आज म्हाका कसलेच त्रास ना आज हांव सारको पयलीं सारको चलूंक शकता उडी मारूंक शकता सगळ्यो गोश्टी करूंक शकता. फ्रांसिस डिसोझा म्हाजो हात घट जाल्लो रायट हँड इतको घट जाल्लो की म्हाका ड्रायव्हिंग सोडचें पडलें म्हणजे ड्रायव्हिंग बंद केलें म्हाका कपडे घालपाक पसून शर्ट घालपाक पसून म्हाका हात फोडटालो म्हाजो म्हाका रातचो न्हिदपाक दिनासलो आनी दिसभर किटकिटतालो असले परिस्थितीन हांव तुजे कडेन येयला तेन्ना फाटल्यान तुमचो हात वचनाशिल्लो न्ही बिलकूल म्हाजो हात म्हणजे हालयल्यारूच म्हाका तो फोडटालो नर्शी म्हणून चालू किटकिटतालो तो म्हणजे कांय करिनासतनाच किटकिटतालो आनी तेन्ना मातसो हालयत जाल्यार म्हाका सणसणी मारून दूख जाताले पूण अशेंच लायफ काडटालो हय कितें करचें कांय समजना आनी सगळें सांगतालें ताका ट्रिटमेंट कांय ना म्हणून आसलें हेका असल्या प्रोब्लमांक ट्रिटमेंट कांय ना म्हणून फक्त पेन किलर्स म्हणून पेन किलर्स घेवपाची म्हाका इच्छा नासली त्रास काडटालो. आमी पयली रेकॉर्डिंग घेतल्या तुजे पयली खंय हात वता बी ते पळोवपाक आतां आतां कशें हांगा ट्रिटमेंट घेतकूच कशें जालें हात म्हजो आतां बिलकूल नॉर्मल आहा म्हणजे हांव जायतो वापरता आनी आतां कपडे घालपाक म्हाका प्रोब्लम ना हांव बॉल घेवन खेळूं शकता आनी फुडल्यान सुरू वयर का आतां बॉलिंग बिलिंग ते घालपाक जाता पूर्ण तुमचं नाव काय मी पल्लवी दीपक केसरकर मी मुंबईवरून आली आहे तुम्हाला तिथं मुंबईत मी आलो होतो ट्रीटमेंट करायला तुम्हाला काय प्रॉब्लेम ऐकले झालं होतं हां मी पहिल्यापासून सुरुवात करते मी फेब्रुवारी महिन्यामध्ये केरळमध्ये गेले होते तिथं एक असं गंमत म्हणून मी आयुर्वेदिक पंचकर्माची ट्रीटमेंट घेतली कारण मला वरच्यावर पायदुखीचा खूप त्रास व्हायचा आणि साधारण एक 5-7 दिवसानंतर मला कमरेमध्ये दुखायला सुरू झालं बेडवरून उठताना किंवा बसताना पायात असह्य वेदना अशी व्हायला लागली आणि मग साधारण मी पेन किलर वगैरे घेतल्या पण त्याने काहीच उपयोग झालेला नाही मी तशीच ट्रॅव्हल करून मुंबईला आले मुंबईला आल्यावर हे दुखणं आणि वाढतच गेलं नंतर मी मुंबईतल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पण सर्व तपासण्या केल्या ते म्हणाले की स्लीप डिस्कचा त्रास आहे आणि तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल पण या वयात ऑपरेशन रिस्की असतं त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला पेन किलर्स आणि स्टेरॉइड देऊन बरं करतो पण मला याची तयारी नव्हती कारण स्टेरॉइडचे साईड इफेक्ट्स खूप असतात आणि त्यांनी तब्येतही खूप खराब होते वजन वाढतं हे माहीत असल्यामुळे माझा त्याला नकार होता. एक दिवस मी इतक्या अचानक कळा वाढल्या की मला बेडवरून उठता येईना कोणतीही हालचाल करता येईना हा जवळ घेतलेला पाय लांब करता येईना हात हलवता येईना जेवायला तोंड म्हणजे मानसुद्धा वाकवता येईना इतकी मी प्रचंड घाबरली म्हटलं तर याच्यावर उपाय काय मला कोण बरं करणार आणि मग मी अशी झोपलेली असताना माझे मिस्टर आत आले आणि ते म्हणाले गोव्यावरून डॉक्टर प्रभू आले त्यांना तुला बघू देत का ते ॲक्युपंक्चरची चांगली ट्रीटमेंट देतात कारण ते प्रत्येक वेळेला मला विचारतात कारण मी धावधाव करत सगळ्या डॉक्टरांकडे धावत नाही पण मला असं वाटत होतं की हे डॉक्टर मला बरं करतील ते आले त्यांनी मला बघितलं सगळं विचारपूस केली आणि पटकन मला खुर्चीवर बसायला सांगितलं आणि त्यांच्याकडे ज्या सुया अवेलेबल होत्या त्यांनी त्यांची ट्रीटमेंट सुरू केली आणि 10-15 मिनिटात असा चमत्कार झाल्यासारखं झालं की मी अगदी म्हणाले की साहेबाने खरंच तुम्हाला देवासारखं माझ्याकडे पाठवलं कारण माझं जे दुखणं होतं ते तुम्हाला माहिती नव्हतं आणि तुम्ही सहज म्हणून आमच्याकडे आलेलात
आणि ही ट्रीटमेंट सुरू केली. 10-15 मिनिटातच मला पायाची हालचाल करायला सहज वाटायला लागलं. मग उभी राहिली, मी चालू लागली. वेदना ज्या वाढत वाढत जायच्या त्या अचानक हळूहळू सगळ्या शांत होत गेल्या. आणि मला आश्चर्यच वाटेना की एवढ्याशा सुया इतका चमत्कार माणसाच्या बद्दल घडू शकतात. पण ही खरोखरच डॉक्टरांच्या हाताची किमया आहे. शास्त्र कितीही आधुनिक झालं तरी सगळे लोक धावतात ह्याच्याकडे, ॲलोपॅथीकडे, कारण त्याने तुम्हाला इन्स्टंट रिलीफ मिळतो. पण त्यांचे साईड इफेक्ट्स एवढे असतात की तब्येत आपली थोड्या दिवसांनी पुन्हा बिघडते. पण मला असा ठाम विश्वास आहे की डॉक्टर प्रभूने जी मला ट्रीटमेंट दिली त्याने मी कायमची म्हणजे त्या वेदनामुक्त झालेली आहे. आज मी एकदम छानपैकी चालू शकते, बसू शकते. माझं रेग्युलर जे काही वॉक आहे ते सुद्धा मी आता करू शकते. आय एम फिट अँड फाईन. तुम्ही ते सर्व औषधं पेन किलर घेऊन बघितलं होतं, काहीच रिलीफ मिळत नव्हता तुम्हाला, बरोबर. आणि ह्या सुईनं एवढा चमत्कार झाला. आज तुम्ही मुंबईहून आता गोव्याला आलात पुढचं ट्रीटमेंट कम्प्लीट करायला, बरोबर. तर गोव्यातील लोकांना तुम्हाला काय सांगायचं आहे? कारण सर्व लास्ट सर्व संपल्यानंतर आमच्याकडे येतात आणि तुमच्यासारखी मुंबईहून दिल्लीहून सर्व बाहेर गावून पूर्ण पेशंट आमच्याकडे येऊन चांगले होतात. ह्या लोकांना तुमचं काय सांगायचं आहे? मी सगळ्या लोकांना असं सांगू इच्छिते की डॉक्टर प्रभू हे गोव्यातले आहेत. आपल्या जवळच्या माणसाला आपण ओळखत नाही अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यांच्या हातात इतकी जादू आहे, इतकं यश आहे की ते पटपट असं म्हणजे भल्या भल्या आजारांना सुद्धा दूर पळू शकतात. जे चालू शकत नाही त्यांनी असं पटकन त्यांना उभं केलेलं आहे. पण आपण म्हणतो की गावात काकीत कळसा आणि गावाला वळसा. आपल्या जवळ डॉक्टर असतो पण तो आपणाला माहीत पडत नाही. किंवा ॲक्युपंक्चरही असं शास्त्र आहे की त्याच्यावर अजून लोकांचा विश्वास नाही. ते पटकन रिलीफ पाहिजे म्हणून सगळेजण ॲलोपॅथीकडे धावतात. पण त्यांनी फक्त तुमच्या वेदना कायमच्या तर कमी होत नाही, थोडा पुरता तुम्हाला आराम मिळतो. तेव्हा सगळ्यांना माझी अशी विनंती आहे, जो कोणी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तुम्ही तुमचे मित्रमंडळी तुमच्या परिवारातल्या सगळ्या लोकांना तुम्ही आवर्जून सांगा की कोणताही रोग असेल, कोणताही असाध्य रोग असेल, तुम्ही आवर्जून डॉक्टर प्रभूंना भेटा आणि त्यांच्या हाताची किमया बघा. तुम्हाला नक्की 100% बरं वाटेल आणि तुम्ही ऑलवेज फिट अँड फाईन राहाल. ओके, थँक्यू. तुम्ही जरा आता वाकून वगैरे दाखवा, कसं कंडिशन तुमचं? मला काहीच हालचाल करायला जमत नव्हती ना पूर्वी, तर मला काहीच हालचाल करायला येत नव्हती, पण आता मी आरामात अशी वाकू शकते. कोणत्याही प्रकारची वेदना मला होत नाही, चालू शकते आरामात. पूर्वी चालताना इतकी भयंकर कळ यायची, पण आता ती मला आता असं वाटतं की मला आजार होता की नाही. सगळं निघून गेलेलं आहे, मला काही आजारच नाही असं एवढं मी फ्रेश आज फील करते. असं साईड हलवून द, काहीच नाही ना? काहीच नाही, सगळ्या प्रकारच्या हालचाली मी आरामात करू शकते. आता बसून वगैरे आता तुम्ही दिवस दिवस बसून राहता पण काही प्रॉब्लेम राहत नाही? काही आता मी प्रवास पण करते. थोडी काळजी या आजारात मला घ्यावी लागेल पुढच्या काळात, पण मला विश्वास आहे की याच्या पुढे मला त्रास होणार नाही. बरं, ओके सर. तुम्हाला काय सांगायचं आपल्या ॲक्युपंक्चरच्या बद्दलचं? आपल्या सेंटरमध्ये जो रिसर्च झालाय त्याचे रिझल्ट तुम्ही बघितले आता? खरं तर मी डॉक्टर साहेबांना पूर्वीपासून ओळखतो आणि त्यांचा एक दिवशी मला फोन आला की ते शिर्डीला सेंटर उघडतात आणि त्या संदर्भात त्यांचं काही काम होतं. त्याच्यामुळे योगायोगाने मी त्यांना भेटलो आणि त्याच्यानंतर ते मला भेटायला मुंबईला आलेले होते. आणि त्याचे त्यावेळेला माझी पत्नी अतिशय आजारी होती स्लिप डिस्कने. खरं तर ती केरळला गेली होती आणि केरळवरून तिला डॉक्टरनी स्वतः आणून सोडलं तिथल्या. आणि तिची परिस्थिती अशी होती की तिला बेडवरून हलतासुद्धा येत नव्हतं आणि अक्षरशः डोळ्यामधून पाणी येत होतं, एवढ्या वेदना तिला सातत्याने होत होत्या. आणि मी स्वतः साईबाबांचा भक्त आहे आणि डॉक्टर प्रभूसा साईबाबांचे भक्त आहे. आणि त्याच्यामुळे नेमकं ज्या दिवशी तिची ट्रीटमेंट चालू होती त्याच दिवशी डॉक्टर प्रभू तिथं आले आणि एकाच दिवसात त्याने तिला उठून उभंसुद्धा केलं. म्हणजे तिला तिथून 4 पावलं चालणंसुद्धा अवघड होतं, ती चालायला लागली. आणि त्याच्यानंतर त्यांनी ॲडवाईस केला की 10 दिवसाची ट्रीटमेंट घ्यायला लागेल आणि अशी 3 महिने ट्रीटमेंट घ्यायला लागेल. परंतु पहिल्याच 10 दिवसामध्ये आज ती व्यवस्थित चालायला लागली आणि डॉक्टर प्रभूंच्या हातामध्ये जादू आहे असं मी समजतो. आणि ही एक प्रेरणा असते, एक लोकं बरी व्हावी अशी जी सद्भावना असते आणि त्याच्या ज्या चांगल्या वेव्ज असतात या वेव्ज त्यांच्या हातामधून येत असतात. आणि हे एक ईश्वरी चमत्कारसुद्धा आहे की एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये मी तिला घेऊन गेलो होतो, तिला बेडरेस्ट सांगितलेली होती आणि 4 दिवस कम्प्लीट नुसतं झोपून राहायचं सांगितलेलं होतं.
परंतु प्रत्यक्षात मात्र ती एका दिवसात चालायला लागली. इथं विमानातून येताना थोड्याफार ज्या वेदना होत्या त्यासुद्धा इथं पोचल्यानंतर नाहीशा झाल्या. डॉक्टर प्रभूने हे जे संशोधन केलेलं आहे याचा वापर ते सर्वसामान्य लोकांसाठी करत असतात, अनेक चॅरिटीसाठी कॅम्प करत असतात. परंतु त्यांचं हे जे काय त्यांनी संशोधन केलेलं आहे ज्याच्यामध्ये अत्यंत अल्पवेळामध्ये जे आपले मानेचे मज्जातंतूचे विकार असतात याच्यावर ते रिझल्ट देऊ शकतात. तर आपल्या एक भिंती असतात, ही ॲलोपॅथी आहे, ही होमिओपॅथी आहे, ही ॲक्युपंक्चर आहे, त्याच्या पलीकडे जाऊन ज्या ज्या गोष्टीसाठी ॲक्युपंक्चरचा वापर होऊ शकतो, समजा तो स्पायनल डिसऑर्डर्ससाठी होत असेल तर त्याच्यावरसुद्धा योग्य संशोधन भारतामध्ये झालं पाहिजे आणि ती टेक्नॉलॉजी ॲक्सेप्टसुद्धा केली गेली पाहिजे. ऑल इंडिया लेवलचं ज्याला ॲक्युपंक्चरचं कॉन्फरन्स झाली त्या कॉन्फरन्सला मी गेलेलो होतो. परंतु आपण जातो, आपल्याला इन्व्हिटेशन असल्यानंतर आपण जातो, परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेला आपण त्याचा अनुभव घेतो त्यावेळेला हा अनुभव हा खूप वेगळा होता. आणि सायन्सच्या याच्यामध्येच म्हटलेलं आहे की सायन्समध्ये वेदनेपासून मुक्तता हे सायन्सचं सगळ्यात मोठं आणि मेडिसिन मेडिकल प्रोफेशनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असतं. आणि मग वेदनेपासून मुक्ती कोण देऊ शकत असेल तर आधुनिक जे औषधशास्त्र आहे त्यांनीसुद्धा हे स्वीकारलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आणि त्याच्यामुळे याच्यावर अधिकचं संशोधन होण्याची गरज आहे. आणि ही टेक्नॉलॉजी आहे ही सर्वसामान्य माणसाच्या किंवा हे जे तंत्रज्ञान आहे हा जो उपचार आहे हा सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी वापरला जावा अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करतो. डॉक्टर प्रभू आणि त्यांच्या सर्व टीमला, त्यांचा मुलगा साईश हा सुद्धा चायनामधून हे शास्त्र समजून घेऊन आला आहे. परंतु हे सगळं करत असताना हे सर्व तंत्रज्ञान भारतातून विकसित झालं असं डॉक्टर प्रभूंचं ठाम मत आहे. आणि त्याच्या बाबतीत ते सातत्याने संशोधन करत असतात. या दोन्ही पितापुत्रांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. दिस इज माय ओन केस. यू कॅन सी द MRI. डॉक्टर एम बी प्रभू इन 2002 फेब्रुवारी आय हॅड सिव्हिअर ॲक्सिडेंट अँड गॉट सिव्हिअर इंजुरी टू माय स्पाईन. Spine, severe slip disc. I had lost my hand, left hand. Muscles were totally wasted. Within 3 days, my hand was totally paralyzed. I was not able to do any movements. We have shown to every doctor, possible doctor in India and abroad. But they said nothing can be done. Even surgery is not possible. There is very high risk of surgery. So then I have treated my own. You can see how I was doing my treatment. I was told not to do anything, just to go on the bed lifetime. One single sneezing or cough may land into trouble or full paralyzed below the spine area, and I should go totally on bed, no sneezing, no cough. That was my condition. Very worse condition. After my treatment, you can see I got this 12 years now new life. I am doing my total normal practice without any problem. Case of Rukmini Shirodkar. She has fallen down on the steps and got spine broken. You can see this MRI. Worse condition, bedridden for 2 years, crying with the pain. We have taken the case as a research case, and you can see she can walk normal. She can walk normal, she can do bending. One was impossible case, cannot do anything. Taking morphine injection was totally normal after our treatment. This is a case of Teresa from Canada, the wife of film director working for Discovery Channel. She was having severe slip disc and sclerosis of hip joint, total stiff hip joint, was not able to do any movement. This is a report of Teresa. She was under around 19 doctors in Canada, and she was going very difficult life. After our treatment, you can see she can do bending, which was impossible. She was brought on the wheelchair. Now you can see she can do the movements of the
leg. She can lift the leg. After treatment, she tried everything. She tried the hip joint movements. She was a belly dancer. But years together, she was not able to do anything. Cannot sit, cannot stand. Now she can stand on the leg. One leg she tried standing on the other leg. This is after our treatment. She tried everything before going to Canada. She tried sitting down. She tried swimming. She tried running. It was impossible. She never thought in her life she will able to do this all movements. One who was in a, such a severe condition. After so many doctors' treatment in Canada and anything, have you thought in that you will able to get cured? I never thought I could jump again. She's a patient with severe Bell's palsy, facial paralysis. Right side was totally paralyzed. She was not able to close the eye. So there was thread put so that eyes can be fixed with the tape on the thread. We have taken this research case. After our treatment, you can see she can do all the movements normal without any problem. Such level cases we are handling. This is a case with a severe lot of health problems, so she tried to do suicide. And when collapsed and she fell down with the spine injury, she was brought to our center. She was crying. Cannot do any movement. Very worst condition. You see the date on the camera and timings. I have done research treatment, special research treatment. You can see after research treatment, she can walk. She can do bending, which was impossible. She was not able to do any movements. Difficult to get up on the from bed. And after my treatment, within half an hour, 1 hour special research treatment, she was able to do walking, bending, and climbing the steps. These are our results. This is one more case, severe case of motor neuron disease. She was having a spine problem. She was given a steroid injection. After steroid injection, she had lost her full motor area. All the nerves were damaged. And she was not able to do anything, even not able to do swallowing. In such a worse condition, she was brought as a our center. We have taken as a research case. We have done step-by-step recording. You can see the recordings on the website. But this is after 30 days, she was able to walk very easily. She can climb the steps without any problem, and now she is living normal life from motor neuron disease, impossible case. This is one more case, a girl suffering from myelitis, spine problem below knee 10. She was not able to do any movements. After our treatment, you can see she can just take support and walk. After 15 days, without support, she tried. Impossible case of myelitis, totally paralyzed below the D10 spine. Now she can walk. She is going to the school by her own without any problem. We have done as a charity work. This is a patient of rheumatoid arthritis. You know rheumatoid arthritis, there is no treatment. You just go on taking painkillers. And this patient was having stiff joints, severe painful joints, cannot do any movement, crying even after taking lot of painkillers, going very difficult life, cannot do any movements even on the bed, to take on the bed from bed to down was very, very difficult. We handle such cases. We have done research on the rheumatoid arthritis cases. It takes long time, but we can give them a ray of hope. He was not able to lift his hands. All the joints were stiff and painful. After treatment, you can see he can stand very easily, normally, without pain, walking normal, no bent legs, legs became straight. Such a results we are giving in our center. This is a case of worse osteoarthritis, worn out joint, totally worn out, suffering from years together, tried all the steroid injections and everything. She is from Bombay. She
She was asked to do replacement but was not ready. She was very fat, but we have taken this case. You can see her crying, her video, full video you can see on the website. Very difficult case of knee osteoarthritis. Without replacement, without surgery, we have taken the case and we have treated in our hospital. Within 3-4 days, she managed to walk with the support of the chair. So you can see how she is crying and telling a story. After our treatment, she tried to walk with the support of the chair and going with the life. Then after our treatment of 6 months, she was able to go normal life. She went back Bombay, and after 5 years, she came to meet me, and we were surprised to see she is absolutely normal. She can walk normally without any problem, normal flexible joints. And we have done her recording again to show people our acupuncture is not a temporary but permanent solution. This case came from Gulf country. She was suffering from varicose veins. 20 years back she was operated, and then onwards she was going with the severe pain, swelling, redness. The case was brought to me and we have taken as a research case. You can see the result. Total legs are normal now after treatment of 10 days. We have taken this case because her sister was my patient. So after treatment she is very happy. There is a case of severe pimples, very big painful pimples. We do lot of cosmetic treatment like pimples, hair loss, dandruff. This was one of the case. You can see the recording where severe pimples are there. After our treatment of 20 days, you can see her face glowing, no pimples, absolutely normal, no marks, just within 20 days of treatment. This is a severe case of hip joint dislocation 12 years back. She got dislocated and going with the severe pain. You can see the reports of this Valerina Kurna. She was going with the very difficult life and impossible condition. Cannot stand, cannot walk, cannot sit down, getting up, very painful, living like just horrible life. We have taken the case as a research case. Just with the special research treatments for 5 days, you can see the result. Within 5 days, she was able to manage to climb the steps, get down the steps very easily. One who is having the severe hip joint dislocation can do such a normal movements. She can get up normal, can sit down normally. Now she says that no need of support, nothing is required, she can get up normally. Such condition, impossible case. She forced me to take this case and we have taken this research case. She is praying with the God and giving us blessings that the God has sent her to my hospital and she got treated. We get lot of blessings from such impossible cases when we treat them. This is one more case of severe sleep disc problem, and she lost her left hand, totally paralyzed, cannot lift. It is called like hand drop, like we get wrist drop. This is a hand drop, like she cannot lift the hand. She tried lot medicines, lot doctors, different tractions and everything, but she was not able to do any movements, cannot lift the hand. After our treatment, you can see she was able to lift the hand, do the normal movements, can rotate freely without any pain. Such a dramatic results we give in our hospital. This was our
small presentation to show what level our Sai Acupuncture Research Center works, what level cases we are handling. We got 10,000 video clips of difficult cases handled in our hospital. Lot of cases are available on the website. You can see different type of disorders and different testimonies, video testimonies, and make your mind guarantee that we can treat you without any problem. We are very much sure of treating spine problem. Our hospital is specialist in treating slip disc problem. You can see different hospital doctors are recommending their patients of spinal problems, frozen shoulder, migraine, and so many cases to our hospital from India and also from abroad. Lot of doctors, you can see videos, are my regular patients coming to me for such cases. So there should be no doubt in your mind to get yourself treated in our hospital. Lot of people get frightened of acupuncture. They feel when needling there will be lot of pain. I have been given name as a doctor with flying needles by Chinese doctors, because when I prick it never pains. You can see this child taking treatment very easily and with laughing face. Lot of patients hesitate to come for acupuncture thinking there will be lot of pain in needling, but you can see these small children are taking treatment very easily. This boy was cerebral palsy, he is now normal after taking treatment. So never think of pain, it pricks but never pains. For last 25 years, we have treated thousands of patients free of cost. Lot of patients have been treated with the charity. We have done this full year charity work, not only in Goa, but outside Goa, Belgaum, Shirdi, in so many areas. Our health talk to keep ourselves healthy and avoid health problems. This is one of the camp done in Zambavli, where we have treated 550 patients. Actually, we have gone just to treat 50 patients, but because of our results and the crowd was uncontrollable, and we had to treat 550 patients from morning 6 o'clock till night 12 o'clock. We were treating the patients.